महासंग्राम लोकसभेचा 2024 शिर्डी शिर्डी लोकसभा मतदारसंघाचे खासदार आणि महायुतीचे अधिकृत उमेदवार सदाशिव लोखंडे यांनी शिर्डी लोकसभा मतदारसंघामधील सर्वच गावांमध्ये प्रचारामध्ये आघाडी घेतल्याचं दिसत आहे. शिर्डी लोकसभा मतदारसंघामधील जवळपास सर्वच आजीमाजी आमदारांनी खासदार लोखंडे यांच्या विजयासाठी कंबर कसल्याचं चित्र दिसून येत आहे. कोपरगाव तालुक्यातील आमदार आशुतोष काळे यांनी आधीच प्रचारामध्ये पुढाकार घेतलाय. माजी आमदार स्नेहता कोल्हे यांची काहीशी नाराजी असल्यानं प्रचार सभांमध्ये युवा नेते विवेक कोल्हे आणि स्नेहलता कोल्हे यांची अनुपस्थिती प्रकर्षानं जाणवली आहे. मात्र मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी शिर्डी दौऱ्यामध्ये माजी आमदार स्नेहलता कोल्हे यांच्याशी सकारात्मक चर्चा करत त्यांची नाराजी दूर केली होती आणि त्याचवेळी कोल्हे यांनी खासदार लोखंडे यांच्या प्रचारामध्ये आमचे कार्यकर्ते ताकदीनं सहभागी होतील असा शब्द दिला होता. काहीही दगाफटका होणार नाही असा विश्वास दिला होता आणि तो शब्द आज पूर्ण झाल्याचा दिसत आहे. कोपरगाव तालुक्यातील चांदे कसारे घारी भागामध्ये खासदार सदाशिव लोखंडे प्रचार दौऱ्यासाठी गेले असता काळे कोल्हे गटामधील कार्यकर्ते आपले राजकीय जोडे बाजूला ठेवत लोखंडे यांच्या प्रचारासाठी एकदिलानं एकत्र आल्याचं दिसून आलंय. यावेळी चांदे कसारे येथील प्रचारसभेमध्ये सर्वांनी एकदिलानं काम करत पंतप्रधान नरेंद्र मोदींना तिसऱ्यांदा पंतप्रधान करण्यासाठी खासदार सदाशिव लोखंडे यांना मोठ्या मताधिक्यानं विजयी करण्याचा निर्धार यावेळी महायुतीच्या पदाधिकारी कार्यकर्त्यांनी केलाय. पक्षीय उमेदवारासाठी कार्यकर्ते निश्चित ताकदीने पळतील. आमचा कोल्हे परिवाराचा स्वभाव पोटात एक आणि ओठात एक अधिक असा कधीही नाही. जो शब्द दिला तो दिला आणि त्या पद्धतीने कार्यकर्ते सुद्धा स्वर्गीय कोल्हे साहेबांच्या विचाराने घडलेले असल्यामुळे ते कधीही दगा फटका किंवा कोणाच्या पाठीत खंजीर खुपसणं अशा भावनेचे नाही. त्यामुळे निश्चित फडणवीस साहेबांचा आमच्या कोल्हे परिवारावर प्रचंड विश्वास आहे. पोचले नाही हा एक भाग सोडला तर त्यांचं काम करण्याची पद्धत कमी बोलणं जास्त काम करणं निवडण्याचा उद्देश नसेल. आपल्या मार्केट कमिटीमध्ये आपल्याला त्यांनी प्रत्येक गावामध्ये त्यांनी आपल्याला हायवेचे लॅम्प दिलेले आहेत, काही रस्त्याचे कामं केलेले आहेत, काही लोकांना त्यांनी यांच्या समाज मंदिरासाठी किंवा शेडसाठी पैसे दिलेले आहेत, परंतु त्यांनी उद्घाटन न केल्यामुळं आम्ही मुळातच भाजपचे आहोत आणि तुम्ही भाजप बरोबर आहात. तुम्ही आमच्या कोल्हे गटाच्या मधील निश्चिंत राहत आहे. आम्ही व्यक्तिगत प्रत्येक व्यक्तीपर्यंत पोहोचू, दरवाजापर्यंत जाऊ तुमच्यासाठी. माहिती मारुतीच्या मंदिरामध्ये तुम्हाला शब्द घेतो साहेब, ज्या माणसाने रामाचं मंदिर केलं या राष्ट्रामध्ये त्याच्याशी आम्ही प्रतारणा करणार नाही. आणि अखंड हिंदुस्थानमध्ये 7.5 लाख हजी फौज आजपर्यंत धारात पडलेली आहे. सप्तसिंधू आणि अखंड हिंदुस्थानचं स्वप्न ज्या राजा शिव छत्रपतींनी बघितलं होतं त्यांचं स्वप्न आज कुठं साकार केलं आणि 70 वर्षाच्या स्वतंत्र भारतामध्ये एकाही पंतप्रधानाची अशी मानसिकता झाली नाही की डोक्यावर गीता आणि अयोध्येमध्ये राम मंदिर हा विचार कधीच कोणी केला नाही. शेतीमालाचे भाव, अर्थव्यवस्था ही काळानुरूप बदलत असत साहेब आणि गेली 10 वर्ष आधारभूत किमती दिल्या, आडत बंद केली, शेतकऱ्याला 6,000 रुपये त्याच्या खात्यामध्ये येतात. वृत्तसंकलन विभाग C24 तास शिर्डी.